महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे महाराष्ट्र दिवस आणि आंतरराष्ट्रीय लेबर डे, वी कॉल इट इन इंग्लिश इंटरनॅशनल लेबर डे. आणि आज ज्या व्यक्तीमध्ये मी बोलू, जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आमच्या चॅनलने त्यांना असं एक सर्टिफाय केलेलं आहे, मिसल का बादशाह. या व्यक्तीने कसं चालू केलं हा मिसल का बादशाहचा प्रकार, कुठून चालू केलं आपण त्यांची चर्चा करूया आणि जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर, हाऊ आर यू? ओके. म्हणजे सर, तुमचा हा जो एक प्रवास, निसर्ग मिसळ पाऊस तसा प्रवास, कुठून आणि कसं चालू केला सर? चर्चा करू सर. मी 2002 सालापासून व्यवसायामध्ये आहे. पहिल्यांदा मी एका छोट्याशा हॉटेलमध्ये काम करतो, त्यानंतर स्वतःहून काय करण्याचा प्रयत्न करायचा यामध्ये त्यांनी मिसळ अवस्था ज्यांना मी चालू केलं तुमचे राहणं. या व्यवसायामध्ये पाहता पाहता मी आज माझ्या साधारणतः 100-100 लोक माझ्याकडे काम करतात. एक छोट्या व्यवसायाला किंवा जी जुनी म्हणून होती ती मिसळ हा प्रकार हा आमच्या पुणे जिल्ह्याचा म्हणा किंवा पुणे संपर्कता एक आगमनी घेणारा शब्द आहे. मॅक्झिमम याच्यामध्ये बरेचशी लोक सकाळची ह्या नाश्त्याला पसंत केले असतात. तर थोडासा याचा कन्सेप्ट बदलण्याच्या दृष्टीने आम्ही एक व्यवसायाची स्वच्छता म्हणा, कापटीतपणा म्हणा, जो जुना व्यवसाय मिसळ म्हटलं की लाकडी पाकडं आहे, लाकडी टेबल आहे, त्या उद्देशाने बदलत आज पूर्ण व्यवसायाचं रूप बदलून टाकलेलं आहे. की मिसळ अवस्थाचा असावा ते लोकांनी आम्हाला सुटावल्यापासून आम्ही ह्या गोष्टी पूर्ण हे करतो त्या पद्धतीने येतात. म्हणजे साहेब, मुख्य म्हणजे असं आहे की तुमच्या पुण्यामध्ये आज जर तुम्ही असं बोललात की पुण्याला जेवढं पुण्याला फेमस काय आहे, पुणेरी मिसळ, पुणेरी, आता त्याच्यातून तुम्ही जेव्हा भाग पाडून स्वतःचा एक ब्रँड तयार केलेला आहे, त्याचं नाव आहे मिसळ मिसळ हाऊस. जर आपण त्याला कम्प्रेझन करायला लागलो इंटरनॅशनल हॉलपेक्षा, तुमच्याकडे काय वैशिष्ट्य आहे? आमच्या मिसळमध्ये पहिल्यांदा हॉटेल व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये कोणी साऊथ इंडियन चालू करतं, कोणी मिसळ करतं, फक्त आम्ही मिसळवर फोकस, फक्त मिसळच विकायची त्या उद्देशाने मी हे मिसळ औषधी संकल्पना डॉक्टर माझ्या हॉटेलमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 7 फक्त तुम्हाला मिसळ हा एकच आयटम मिळेल. एक आयटम असल्यामुळे ह्यांच्यामध्ये मला पूर्ण लक्ष घालून त्याची मला सुधारणा व्यवस्थित करता आली. आज माझ्या मिसळमध्ये असणारे मसाले म्हणा किंवा मी जे रिफाईंड तेल वापरतो हे पूर्ण ब्रँडेड कंपनीचे वापरतो. याच्यामध्ये माझ्या मिसळमध्ये गाईचं तूप, गोवर्धन गाईचं तूपचा वापर एकमेव मी हॉटेल व्यवसाय केली, तो गाईचं तूप वापरतो मिसळसाठी. बरोबर. या अशा पद्धतीने याच्यामध्ये सुधारणा करत करत आज मिसळला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की दुसरा माझ्यापर्यंत येईल हे मला कधी शक्यच वाटत नाही. सर, पण तुम्ही असं म्हणता की तुमचं मिश्रण जो आहे क्वालिटी फार उत्तम आहे, तुम्ही गाईचं तूप वापरून किंवा मसाल्याचं काही प्रकार देतो असं ऐकणं आहे की तुमच्याकडे काही असा एक फॉर्म्युला आहे, काही असं त्या जो आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲरोमा म्हणतो त्याचं काय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा. या व्यवसायामध्ये मी पर्यटनासाठी श्रीलंकेच्या देशामध्ये गेलो, फिरता 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 मी तिथूनला मसाला उद्योग पाहिला. तर तिथूनला थोडंसं कन्सेप्ट मी आपल्या व्यवसायात कोणत्या पद्धतीने आणता येईल तर त्या पद्धतीचं थोडंसं मसाला मी आणल्यानंतर पहिल्यांदा वापरून पाहिला, तो मला योग्य वाटला. आता माझ्या हॉटेलचे मसाले बाहेरच्या देशातून मी इम्पोर्ट करून गेलो. मसाला इम्पोर्ट करत इम्पोर्ट करतो हे खरोखर लोकांना आश्चर्य वाटलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मिसळ आणि मिसळचा जो मेन जो फॉर्म्युला किंवा ॲरोमा जो येतो तो आपल्या एका एक व्यक्ती मुंबई भारतात इम्पोर्ट करतात, हे काय त्यांचं प्रेक्षक? हे थोडंसं मिसळ एक वेगळापणा येण्यासाठी म्हणा किंवा एक सुगंधित मिसळ ही संकल्पना डोक्यात होती, तर त्या मसाल्याला फक्त एक सुगंध म्हणा या उद्देशाने आपण वापरतो. बाकी सगळे मसाले घरचे मसाले असतात किंवा ब्रँडेड कंपनीचे मसाले असतात. बरोबर. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जेवढी मला सुधारणा करता येईल मी तेवढा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्राहक लोकांनी मला पूर्ण सहकार्य असल्यामुळं अजून काय याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने चेंजेस करायचं असेल त्या पद्धतीने मी अजून करतो आहे. वेगळ्या पद्धतीने काय करायचं ती संकल्पना डोक्यात आहे, त्या पद्धतीने आपण चालू. आता बरेच
असं नाही की आम्ही मिसळ खात असतो किंवा त्याचे आफ्टर इफेक्ट एकदम खराब असतात, आपल्या घसा लागतो किंवा आपल्याला काही वेळा साईड इफेक्ट असतात. आम्ही जे स्वतः खाल्लेलं आहे तसं आम्हाला काही असं अशक्त करा किंवा असा आणि फील होत नाही, त्याचं मेन कारण काय आहे? त्याच्यामध्ये वापरलं जाणारं पूर्ण मसाले किंवा वापरलं जाणारं रिफाईन तेल आणि कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी वापरलं जाणारं गाईचं दूध, या गोष्टींमुळे सहसा माझ्या मित्राचा कुणालाही त्रास होतो. म्हणजे 10 वर्षाच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाला माझी मिसळ आवडते. ती ह्या कारणाने आवडते. तुमचं म्हणणं असं आहे की 10 वर्षाचा मुलगा किंवा 70 वर्षाचा व्यक्ती जरी खाल्ले त्याला काही 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 होणार नाही, तुम्ही एकदम कॉन्फिडन्सली बोलू शकता 100%. दॅट्स अ लवली कॉन्फिडन्स आय मस्ट से. म्हणजे निश्चय केलं की असं काही त्रास होत नाही किंवा आपल्याला असं काय डॉक्टरकडे जावं लागतं असं काही काहीच नाही. कारण आपण त्या पद्धतीचं तेल म्हणा, चांगल्या कंपनीचं तेल वापरणं किंवा चांगल्या कंपनीचे मसाले वापरणे किंवा तरी काही बाधित या पद्धतीत होऊ नये म्हणून वापरलं जाणारं काही तर तू त्याच्यामुळे साईड इफेक्ट होत नाही. बहुत स्मूथ जातो हो, एकदम स्मूथ जातो. सर जसं आता तुमच्याकडे आज किती ब्रांचेस आहेत प्रेक्षकाला सांगा? माझ्या 7 हॉटेल 7 हॉटेल आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही असं ऐकून आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीचा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन किंवा फॉर्म्युला तुमच्याकडे माझ्याकडे नक्की जरा थोडंसं आम्हाला अशी एक आम्हाला उत्सुकता आहे की नक्की तुम्ही काय करताय. सकाळी पाटी उठल्यानंतर प्रत्येक हॉटेलला स्वतः जाऊन बनवणे हा त्याच्या मागचा येईल श्रेय म्हणजे फॉर्म्युला मी स्वतः तयार करतो, मी स्वतः बनवतो आणि त्या पद्धतीने त्याचं ते आमला जाणार. हो साहेब, पण तुम्ही सकाळी उठता तरी किती वाजता? मी पाटे सकाळी 4:30 उठतो. माझा दिवस 4:30 चालू होतो. सकाळी 4:30 चालू होतो आणि 4:30 इथं फाटे किती चालू होतं? सकाळी 6 तुम्हाला टेबलला मी सर्व येणार. सगळीकडे एकच टायमाला? एकच टायमाला नाही, 7 इथे 6 झाले की रावेतला 7. अच्छा, आता तसं म्हणजे 6 ते 7 या वेळेत माझ्या सगळ्या हॉटेलला तुम्हाला मी सर्व येणार. जोपर्यंत तुम्ही त्याच्यातला फॉर्म्युला करणार तोपर्यंत हॉटेल चालू होणार? चालू होईल. हा तुमचा रहस्य आहे असं बोलायला नाही. सर, तुम्ही एवढ्या प्रमाणात तुमचा मिसळ आहे, आज 7 तुमचे ब्रांचेस आहेत, तर असे काही अशी वेळ आली की कामचे साहेब आज आम्हाला 1-2 माणसाचा मिसळ पाहिजे, तुम्ही त्यावर उपलब्ध करून देऊ शकता? त्या पद्धतीने 200 किंवा 500 लोकांच्या मला आताही ऑर्डर आहे, त्या पद्धतीने आपण त्या पुरवतो. म्हणजे माझी हॉटेलचे 4 लोक येऊन विथ सर्व्हिस देतो मी त्यांना. अच्छा, पूर्ण माल देऊन आणि माझे 4 लोक त्यांना सर्व्हिस करतात. कांदा आपल्या भारतात अनेक वेळ काही वेळ तर लोक कांद्याला असे मंगळसूत्र म्हणून घालून लोक व्हॉट्सअपवर टाकत होते, फेसबुक टाकत होते, त्यावेळेस 70-80 रुपये कांद्याचा भाव होता आणि मिसळ म्हणजे कांदा, आणि त्यावेळेस तुम्ही मिसळचा रेट काय फरक केला होता? नाही, मी काहीच फरक नव्हतं केला. कारण का साधारणतः 12 महिन्यामध्ये 1-20 दिवस कांदा हा महाग राहतो. बाकी 340 दिवस हा कांदा कॉन्स्टंट 10 ते 15 रुपये किलो होता. त्याच्यातून भागून घेतला? भागून घेतो. आणि माझ्याकडं माल येतानी पूर्ण 3-3, 4-4 महिन्याच्या हिशोबाने माल येतो, त्यामुळे रेट वाढला तरी मला असं काही फरक फारसा फरक पडत नाही. सध्या नेहमी स्टॉक असतो. स्टॉक असतो 2000 आज आहे 2016. एक व्यक्ती 0% चालू केलेला व्यक्ती दिवसाला फक्त 22 रुपये पगार हे स्वप्न करून या शहराचे काम करत आज एक उद्योजक आहे. 300 माणसांना आज तुम्ही दररोज जेवण देत आहे की बदलून द्यायला या गोष्टीचा रहस्य किंवा याच्यात रहस्य ते आमच्या प्रेक्षकात. या गोष्टीचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या मंडळींना देतो किंवा माझा मित्रपरिवार म्हणा किंवा मला जे गुरु म्हणून आपल्या शहराचे जॉईंट कमिशनर होते दिलीपराव पुढे त्यांचं लाभलेलं सरकार आणि मोलाची माझ्या मंडळींची साथ हे आम्हाला रहस्य. त्या तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ते स्वतः म्हणतात की त्यांचा यशाचा भाग तुमच्याकडे आहे, त्यांनी आज एवढं कष्ट कोणा एवढं मोठा उभारलेला आहे, तुम्हाला कसं होतं आहे? लग्न करून जेव्हा तुमच्याकडे आले तेव्हा तुमच्याकडे काय होतं? काही शून्य होतात, शून्य अक्षय शून्य शून्य आणि आज तुम्ही मसलमध्ये खेळताय, कसं फरक वाटतं तुम्हाला? काहीच नव्हतं म्हणजे काय थोडस सांगा ना काय म्हणजे काही राहायला घर नव्हतं. आज माझी 3 मजली बिल्डिंग म्हणजे एवढी परिस्थिती खराब होती आणि या परिस्थितीत मी आजपर्यंत आलेलो आहे. सर, आता तुम्ही 5 वर्षात एवढे 16 वर्षात तुम्ही आज तुमचे 7 ब्रांचेस आहेत, एका 5 वर्षात आम्ही कुठे कुठे निसर्गाला बोलतो?
साधारणतः आता ह्या पुढच्या 5 वर्षांमध्ये मला नाही वाटत की आमच्या शहरातलं कोणतं गाव राहील की तिथं माझी ब्रँच नसेल. पुढच्या 5 वर्षांनी तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स तुम्हाला आहे? शंभर टक्के सर. पुणे पुण्या पुणे बावधन त्या साईडला त्या साईडला पुणे कात्रे सगळे शहरामध्ये माझे निसर्ग मिसळ हाऊस हा ब्रँड तुम्हाला दिसतो सर. आज एक व्यक्ती यशस्वी झालेला आहे. 16 वर्षात होती धनंजय कापसे आणि आज धनंजय कापसे 16 वर्षानंतर ह्याच्यात फरक काय? नाही व्यक्तीचीच फरक काय नाही. काही स्वभाव तसाच होता. आताही स्वभाव आता आहे. रोज माझ्या हॉटेलला 1000 लोक विजिट करतात. त्यांच्याशी माझे असलेले संबंध म्हणा किंवा बोलणं चालणं म्हणा त्यामुळं आज माझा ग्राहक वर्ग टिकून त्यामुळं जो पहिला होतो तो आत्ता आणि पुढेही तोच राहणार. आम्ही हेच प्रार्थना करतो तुम्ही दिन दुगुण आहे चार गुण पद्धतीचे माझे ही प्रार्थना करतो तुम्हाला मी हेच प्रार्थना करतो की तुम्ही अजून अजून यशस्वी व्हा आणि आमच्या मुंबई शहरात सामान्यमध्ये म्हण आहे की इतिहास गवा आहे. जेव्हा जेव्हा माणूस यशस्वी असतो त्याच्या मागे एक असा गुरु असतो तो त्याला यशाच्या मागे नेतो. तर आपल्यासमोर एक व्यक्ती आहेत त्यांनी या निसर्गाला कुठे नेलं आहे कसं नेलेलं आहे आणि का. नमस्कार सर. आपलं नाव घ्या. माझं नाव दिलीप आहे. दिलीप साहेब. दिलीप साहेब तुम्ही आम्ही परत तुमच्याकडे ऐकलं आहे की तुम्ही त्यांना एक टार्गेट दिलेलं आहे किंवा एवढ्या प्रमाणाचा व्यवसाय रोज झालं पाहिजे आणि तुम्ही काही जरा थोडंसं आपला अनुभव सांगा की निसर्गाला तुम्ही कुठून कसं काय नेलं. 12 डिसेंबरमध्ये तिथं समोर एक ब्रँच होती आमची निसर्गाची. तिथे मॉर्निंग वॉकला जाताना मी तिथं चहा प्यायला होती. तिथे चहा मला पाजायचा थांबवला तर 31 डिसेंबर 12 रात्रीची अख्खं हॉटेल स्कूल सगळं झालं पूर्णपणे झिरो स्कूलपासून सगळं ते सांगायचं राहिले आणि बघते. तर त्यानंतर मी त्याला त्याच्या हॉटेलमध्ये बोर्ड आला जसं की आमची कुठेही शाखा नाही आणि मी ज्या ज्यावेळेला चहा पाहिजे त्याला तो बोर्ड मला कट्ट आहे की आपली का शाखा नाही किंवा का शाखा नाही लागायची आपण वाढवून घेऊ आपल्या मित्रमंडळाला त्याचा समावेश करून घेऊ तुझा आर्थिक लाभ होईल त्या अनुषंगानं मग ते आम्ही हॉटेल 6 दिवसात उभारलं ते जाळायला. हो ते जळाल्यानंतर ती जागा म्हणाच्या रिझर्वेशनमध्ये गेली. ते हॉटेल 2nd time 3 महिन्याने पाडलं गेलं. अच्छा. तर त्याच्या ते पाडल्यानंतर आम्ही 20 दिवसात सुरू हॉटेल होता. अच्छा. जस्टिस पहिला आमचं हॉटेल होतं ते पण त्या मालकाने आम्हाला खाली केल्यानंतर हे आम्ही 15 दिवसात हॉटेल केलं. 15 दिवसात ते आमची मेन भाग. अच्छा. आणि यानंतर आमच्या हॉटेलचं सध्या चारावरती विचारला. तर तुम्ही स्वतः एक इंजिनियर आहे तुमच्या पण तुम्ही इंजिनियर बॅकग्राऊंडचा असून एक फूड थोडासा कॉम्बिनेशन जर वेगळं वाटतं. विषय असा आहे की माझं हे त्याच्यावर अडचण खूप जास्त आहे. बरोबर. एवढ्या वर्षाच्या वयाच्या ह्याचा जो काय अनुभव मिळाला मी तर सुरक्षित केले. बरोबर. तर तो अनुभव त्याला द्यावा आणि ही माझ्या गावातली मुलं आहेत. बरोबर. त्यांचं जीवन किंवा माझ्या इतर मित्रांचं जे आधारजन आहे ते सुलभ व्हावं हा एक विचाराने मी त्यांना ही संकल्पना दिली आहे आणि माझं ह्या ह्याच्या याच्यावरती की लांब असतो पण माझं बारीक लक्ष असतं बारीक म्हणजे सर लोक असे मत लोकांनी एक मत तयार केलं आहे की मराठी माणूस हा बिझनेस करू शकतो. तुम्ही स्वतः एक नोकरीला होता हाय लेवलचे कमिशन घेतला होता. नाही तुम्ही लेवल होतो तर तुम्हाला कधी वाटलं की ही व्यक्ती खरोखर हिरा होतो. बेसिकली असं की मी महाराष्ट्रीने पुणे आहे. मिसळ हा माझ्या आवडीचा पदार्थ कोल्हापूरला जातो मिसळ खाण्यासाठी. तिथे तिथं मिसळचं नाव आहे ते मी नक्की जातो आणि माझ्या गावातला एक मुलगा एवढा चांगलं बनवतो. तुमचे गावचे मी त्याचा विस्तार का करू नये त्याच्या हाताला चव येते की अनेक लोकांना का करू नये या अनुषंगाने आणि परत आमच्या मित्रमंडळींना रोजगार उत्तर करू तुम्हाला त्यांनी सांगितलं रिटायरमेंट पैसे देऊ नका आपण 100 लोकांना रोजगार द्या. चांगला मेसेज आहे सर. ॲक्च्युली कसं आहे एक फार महत्त्वाची गोष्ट असं आहे की ही व्यक्ती त्यांना शून्य पुढे मागे कोणीच नाही. ताई म्हणाले की त्याच्या घरी घरी भय ह्यांच्याकडे तुम्ही काय गुण पाहिलं की खरोखर ही व्यक्ती काही करू शकतो. नाही त्याचा जो माणूस सकाळी 6 वाजता हॉटेलवरती मिसळ बनवायला तयार असतो तो नक्कीच कष्ट पैसा कलाही पाहिजे सर.
आणि तो रात्री 2 वाजता आता व्यवसायांना आम्ही पुढे एकत्र आलो. म्हणजे बरा डिफरंट असला तरी वर्षातलं 29 पारंपरिक मार्ग तुम्ही सोबत जा बरोबरच असतो. रिटर्न जर्नीला ज्यावेळेस नाईट फ्लाईट असतं रात्रीचं 2:30 पोहोचल्यानंतर आम्ही घरी 4 वाजता येतो. तरी पण हा सकाळी 6 हॉटेलवर असला म्हणजे काय म्हणताय ही चालण्याची एक क्वालिटी आहे. अच्छा ह्याच्यामुळं ते त्याच्यात गुण पाहून पाहून त्याला आणखी जास्त उत्स्फूर्तपणे मदत करतो. व्हेरी गुड. तर तुम्ही जर तुमचाही फार आम्हाला आनंद वाटतो. तुम्ही एक एवढे अनुभवी व्यक्ती आहात, तुम्ही त्यांना मित्र म्हणताय आणि ते तुम्हाला गॉडफादर म्हणताय. इट वॉज स्पेशल टॉकिंग टू यू. गॉड ब्लेस टू ऑल ऑफ यू. इट्स अ लव्हली टॉकिंग टू यू. जय हिंद जय महाराज. Slow. Ah, va per tutto il posto.